पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम 1 जुलैपासून सुरू केले होते. मात्र शहरात कचऱ्याचा प्रश्न भीषण असताना कचरा प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या दालनासमोर आंदोलन केले. कचऱ्याच्या ढिगा घालून अक्षरशः आयुक्तांना जावे लागले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले, महापालिकेने नवीन कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांची शहरात आणल्या, परंतु कचऱ्याचा प्रश्न जसे ते वैसाच आहे. कचरा गाडीचा त्रास वयोवृद्ध महिला, घरेलू महिला आणि सामान्य नागरिकांना होत आहे. या कचरा संकलनाच्या गाडीची उंची सामान्य नागरिकांच्या उंचीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे वृद्ध महिला आणि नागरिकांनी टाकलेला कचरा उडून त्यांच्याच नाकातोंडात जातो. तसेच ओला सुखा आणि घातक कचरा वेगळा करण्यासाठी गाडीमध्ये वेगळी नियोजन व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे, मात्र यावर आयुक्त काहीच बोलत नाहीत. यावेळी नगरसेवक पंकज भालेराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे उपस्थित होते. 8 दिवसापूर्वी वाजत गाजत गाड्यांचं उद्घाटन केलं, नवीन ठेकेदारांना कामं दिली. एक उद्घाटन होतं पण कुठलंही नियोजन नाही. आज तुम्ही शहरात जर परिस्थिती पाहिजे असेल, प्रचंड कचऱ्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहराची प्रतिमा कुठेतरी खराब होती आणि गेले 4 दिवस साहेबांच्या माग, कमिशनर साहेबांच्या मागे लागून आज स्टँडिंगमध्ये साहेबांची उडवणीची उत्तरं आम्ही हे करतोय, ही टेक्नॉलॉजी वापरतोय, नवीन 40 गाड्या वापरून. रिझल्ट काय त्याचा? रिझल्ट काहीच नाही आहे ना त्याचा. आज लोकांनी अक्षरशः ओरडाओरड चालू आहे, म्हणजे जिथं पाहिजे तिथं कचऱ्याचे ढीग आहेत आणि फक्त पर्याय सुचवत आहेत. आम्ही नोटीस वाजवली, नोटीस दिली. अरे फक्त मग नोटीस असेल काम काय? तुम्ही खाली जर इम्प्रूव्ह होत नसतील गोष्टी तर तुम्ही कशा प्रकारे निषेध नोंदवला? आम्ही आयुक्त कचरा टाकला स्टँडिंग कमिटीच्या हॉलमध्ये आणि आयुक्तांना ओरडायला लावला कचरा, तुम्ही पहा म्हणलं कचरा. जर छोट्या कचऱ्याने एवढा त्रास होत असेल तर नागरिक, शहरातल्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असला. आणि आत्ताही स्टँडिंगच्या मिटिंग मध्ये हे करू ते करू, हे आम्ही करतोय, ती टेक्नॉलॉजी आणतोय, माणसं वाढवतोय, पण परिस्थिती नाही ना जमिनीवर तशी.